राधानगरी तालुक्यातील बनाचीवाडी इथून खैर झाडाच्या लाकडाची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या दोघांना सुमो गाडीसह राधानगरी वन्यजीव विभागानं ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय जप्त केलेली सुमो गाडी पर्यटकांना जंगल सफारीसाठी वापरली जात होती राधानगरीच्या वनरक्षक नम्रता दंडगीदास यांना बनाचीवाडी इथून खैर या वनस्पतीची तोड झाली असून त्याचं लाकूड सुमो गाडीत भरल्याची माहिती शनिवारी रात्री नऊ वाजता मिळाली होती त्या आधारे वनरक्षक दंडगीदास यांच्या पथकानं छापा टाकून बनाजीवाडी इथून वाहतूक सुरू असणारी सुमोजी ताब्यात घेतली कारवाईत हुडा इथं राहणारे भरत बाबुराव सांगावकर आणि बनाजीवाडी इथला जयवंत शंकर जाधव यांना ताब्यात घेण्यात आलंय भरलेलं हे लाकूड खासगी आणि जंगल हद्दीत तोड झाल्याचं निष्पन्न झालं अशी माहिती वन्यजीव विभागाकडून देण्यात आली वैशिष्ट्य म्हणजे ज्या गाडीतून खैर लाकडाची वाहतूक केली जात होती ती गाडी जंगल सफारीसाठी वापरली जात होती त्या गाडीच्या मागील काचेवर जंगल सफारीचा लोगो आहे मात्र या घटनेत कोणत्याही नेचर क्लबचा संबंध नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं अधिक तपास वनक्षेत्रपाल नवनाथ कांबळे वनरक्षक नम्रता दंडगीदास वनपाल अमित दंडगी कटके आदी करत आहेत